रावल्या धर तुझी भाजी कसली मांदा आणि भाजी केली तिकडे माझी भाजी डबा तिकडे काय चाललंय ग तुझ चार केव्हा झालं माता आणि भाज्या बनवतीयस कधी खराट करते तर कधी आणि कामातले पोरं नावं ठेवायला लागली मला मामी होत्या तेव्हा बरं होत आता चांगलं चुमलं खायला भेटायचं खायचं म्हणलं कीच मामी आठवत्यात होय आणि किती दिवस झाले तुम्हाला सांगते मसाल्याचं सामान आणून द्या आणलं होय तुला तर माहिती कामाचा टायमिंग कसा आहे ते यायला रात्र होती निमेराची जाऊ का दुकानात उघडायला बरं उद्या निकिताची मावशी येणार आहे येऊ दे बघू हाफ डे भेटलं तर होय ग कशाला येतो वहिनी ते दवाखान्याचं काम आहे काय लागले होय ग डबा कुठे ठेवलाय माझा तिथंच ठेवलाय सोफ्यावर ठीक आहे जमलं तर येतो ग दुपारी काल खुलूप होतोय घराला हो ना अगं हॉस्पिटल मध्ये गेलते आईला ऍडमिट केले ग होय का ग काय काम होत का हा ते थोडा मसाला पाहिजे होता देऊ का मग आता नाही नाही आता बनवते मी बर आहे का मग आईला हो हो बर आहे आई
दादा मिरची मसाला द्या. किती पाहिजे? एक किलो. चालत. हे बघ, तमालपत्र हळकुंड नुसतं असं तेलात टाकून काढून घे, करपून देऊ नको बरं. होय आई. मिरच्या कुटायच्या होत्या? बारीक मोठे. बारीकच कुटा. चालेल. किती होती? 60. बरं, चालेल. व्यवस्थित कुटा. बिना सांगता पैसे घेती येऊ दे दादांना. आता तुझं साल्टच काढायला लावते का नाही बघ.
निकिता खाली उतर बरं आवरून दे. मावशी कधी येणार आहे? येणार आहे आता. वहिनी काय म्हणलं डॉक्टर? काय नाही, ते अनुवंशिकतेमुळे होत आहे म्हटले. टेस्ट केल्यात, गोळ्या दिल्यात, बघू आता काय होतं ते. बर बर. निकिता, मावशीच्या पर्सला कशाला हात लावती गं? चल इकडे येऊन बस. नको ओरडू गं तिला, घे जेवायला. बसा. वा, मस्त झालंय जेवण. खूपच छान झालीय भाजी, आईने बनवल्यासारखीच.